यानंतर एक महत्वाची बातमी आयसीस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य एटीएसनं मुंब्रा आणि औरंगाबाद इथून 9 तरुणांची धरपकड केली आहे. एनआयएनं दिलेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसनं ही कारवाई केली आहे. मुंब्रा कौसा इथल्या अमृतनगरमधून 4 तर औरंगाबाद इथून 5 तरुणांना ताब्यात घेण्यात आलंय. या तरुणांकडून काही आक्षेपार्ह साहित्य हस्तगत करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट टाकणं, विविध माध्यमांद्वारे देशाबाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणं, इस्लामिक साहित्याचं वाचन अशा अनेक संशयास्पद हालचाली वाढल्यानं एटीएसनं कारवाईसाठी 4 पथकं तयार केली. मुंब्रा इथून सलमान खान, फहाद शहा त्याचबरोबर जामेन कुटेपडी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलंय. तर औरंगाबाद इथून मोहसिन खान, मोहम्मद शेख, तकी खान, सरफराज अहमद आणि एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि आयुष्यात अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आशिष सिंग आहेत. आशिष, काय सांगाल या सगळ्याबद्दल? जी पूरा जो नेक्सस था वो पूरा एक आईएसआईएस प्रोपेगेंडा सेल का विंग था, जिसके तहत ये पूरा जो है विंग के जुड़े हुए जो है वो काम कर रहे थे. और निश्चित तौर पर कहीं ना कहीं रेडिकलाइज करना और साथ ही साथ नौजवानों को जो है प्रेरित करना आईएसआईएस के लिए जो है मोटिवेशन से इसे तैयार किया गया हुआ था, जिसमें मुंबई सहित औरंगाबाद और साथ ही साथ महाराष्ट्र के अन्य राज्यों में भी इसी तरह का रेडिकलाइजेशन प्रोग्राम जो है वो चलाया जा रहा था. जो रमजान के त्यौहार होते हैं या इस्लामिक त्यौहार होते हैं, उस दौरान होने वाली बैठकों के दौरान जो है नौजवानों को आइडेंटिफाई करने का काम किया जा रहा था. इंटेलिजेंस ब्यूरो को इसकी जानकारी मिली हुई थी, जिसके बाद ये इंटेलिजेंस इन्फो एटीएस को शेयर की गई, जिसके बिना पर औरंगाबाद में और साथ ही साथ जो है मुंब्रा में छापेमारी की गई और आखिरकार इन 9 लोगों को हिरासत में लिया गया था, जिसमें से 8 लोगों को जो है आरोपी घोषित किया गया है और औरंगाबाद में कोर्ट में इन्हें जो है आज पेश किया जाएगा. जबकि एक जो आरोपी है जिसे जो माइनर है उसे विटनेस बनाया जा सकता है और निश्चित तौर पर उससे अभी भी पूछताछ जारी है. धन्यवाद आशीष सुमी दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बघूया पुढची बातमी. मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी राज्य सरकार काय भूमिका मांडतं हे महत्वाचं आहे. तर दुसरीकडे आज ओबीसी आणि धनगर नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. दुपारी 2 वाजता ही भेट होणार आहे. धनगर आरक्षणाबाबत अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे, त्यामुळे ही भेट महत्वाची ठरणार आहे. आपण बघतोय मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. या प्रकरणी राज्य सरकार काय भूमिका मांडतं हे महत्वाचं आहे. तर दुसरीकडे आज ओबीसी आणि धनगर समाजाचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तर दुपारी 2 वाजता ही भेट होणार आहे. धनगर आरक्षणाबाबत अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे, त्यामुळे ही भेट महत्वाची ठरणार आहे. तर संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आज होणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवर. त्यामुळे कोर्टामध्ये आज काय होतंय, राज्य सरकार काय भूमिका मांडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती घेऊयात. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय की मराठा आरक्षणावरच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अतिशय महत्वाची अशी सुनावणी आहे. मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या आहेत, त्यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळाने कायदा संमत केला, त्या कायद्याला आव्हान देणारी याचिका जयश्री पाटील यांनी ऍडव्होकेट पुनरत्न सदावते यांच्या मार्फत मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे. या याचिकेला पाठिंबा देणाऱ्या आणि त्याला विरोध करणाऱ्या अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या आहेत. त्याबरोबरच 2014 साली देखील जे मराठा आरक्षण देण्यात आलं होतं त्याला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिकांची एकत्रित सुनावणी आज होणार आहे. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला त्यांचं एक प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलेलं होतं, ते राज्य सरकारनं 18 जानेवारीला सादर केलेलं आहे आणि त्यानंतर आजची ही महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार इथल्या भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. आज दुपारी 4:30 वाजता बारामती इथल्या कविवर्य मोरोपंत सभागृहामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे.